अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव येथे शिवा संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गावाच्या मध्यभागी श्री बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता। बसवलेला पुतळा हा अनाधिकृत आहे असं कारण पुढे करून पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बसवेश्वर पुतळा काढण्यासाठी कडबगाव येथे 50 पोलिसांचा फौजफाटा येऊन धडकला होता। तेव्हा शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहरजी धोंडे, सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि डीवायएसपी संतोष गायकवाड यांच्याशी चर्चा करून यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष आनंद बक्कानुरे यांनी आक्रमक भूमिका घेत जिथे विषय गंभीर तिथे शिवा संघटना खंबीर म्हणत शिवा संघटनेच्या पदाधिकारी आणि पोलिसात बराच वेळ संघर्ष सुरू झाला होता। शेवटी शिवा संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांच्या चर्चा होऊन जनभावना लक्षात घेऊन पुतळा न काढताच पोलीस प्रशासनाला माघारी फिरावं लागलं आहे। यामुळे अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव येथे बसवलेला बसवेश्वर पुतळा जैसे ते राहिल्यानं गावकऱ्यांनी जल्लोष केला आहे। प्रोटोकॉल म्हणजे मला समजतो, पण त्यांनी त्यांच्या अगोदर मी बोललं पाहिजे, माझ्यानंतर त्यांनी बोललं पाहिजे। पण आता ग्रामीणमध्ये खूप काही चालतंय, समज ना, हा त्यांनी अध्यक्ष समजून घेत असेल तर मी बोलायला तयार आहे त्यांच्या परवानगीनुसार। आणि मला एकच म्हणायचं आहे, मला जर भांडायचं असेल भाऊ बनकीमध्ये भांडणं आहे, गाव गावात भांडणं आहेत। भांडण भांडणाला अर्थ पाहिजे, महात्म्याशी भांडू नका। जे आचार विचार दिलात त्यांचा आचार विचार घ्या। पुतळा हलवून तुम्ही काय करणार आहात? पुतळा जर तुम्ही हलवलात तर शिवा संघटनेचे जे सर्वस्व आहेत, सगळे काही समाज आहेत आपल्या, म्हणजे वीर शिवमध्ये प्रत्येक अनेक जाती समाजाचे सगळे लोक रस्त्यावर उतरतील,